unless you know. जय भीम, सम्यक न्यूज लाईव्हच्या या बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो. पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी. आईआईटी के 10,000 से अधिक विद्यार्थियों को शासकीय वैद्यकीय महाविद्यालयों में MBBS के लिए प्रवेश. 11वीं 12वीं नीट और एम्स की संपूर्ण तैयारी के लिए महाराष्ट्र का एकमात्र IIT नांदेड़ और लातूर. आइडियल इंस्टीट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड़ आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी. फिनिक्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल एंड क्रिटिकल केयर सेंटर, शिवाजीनगर नांदेड. या ठिकाणी माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने एक बॅनर लावण्यात आलेला आहे. या बॅनरवरती बहुजन वंचित आघाडीतर्फे लोकसभेची निवडणूक लढविणारे यशपाल ढिंगे यांचा फोटो असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी येऊन हे बॅनर फाडलेलं आहे आणि केवळ ढिंगे यांच्या चेहऱ्यावरती काळं फासण्याचा प्रयत्न केलेला आहे, काळा रंग फेकण्यात आलेला आहे. आपण पाहू शकता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यशपाल भिंगे यांनी निवडणूक लढवली होती वंचित बहुजन आघाडीतर्फे आणि यामध्ये भरभरवरून त्यांना मतदानही मिळालं होतं आणि दलित वंचित समाजातर्फे त्यांना अनुदान म्हणजे खर्च करण्यासाठी रक्कमही लोकांनी आपल्या पदरातून दिले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रेम देऊनही यशपाल भिंगे यांनी जो गद्दारी केली आणि राष्ट्रवादीकडून राज्यपाल नियुक्त आमदार होण्याचा जो प्रयत्न केला या घटनेचा निषेध म्हणून आज नांदेड शहरातील या छत्रपती चौकामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भिंगे यांच्या चेहऱ्यावरती काळा रंग फेकून निषेध व्यक्त केलेला आहे. आपण छत्रपती चौक होत आहोत, काय प्रकार घडलेला आहेत आपण सांगू शकाल का? या ठिकाणी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त यशपाल भिंगे यांनी एक शुभेच्छेचा बॅनर लावलेला आहे. यशपाल भिंगे हे यांना कोणी ओळखत नव्हतं नांदेडमध्ये. त्याचे बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना लोकसभेच्या उमेदवारी देऊन नांदेडमधून वंचित समाजाने त्याला भरभर मतदान केलं. त्याचप्रमाणे पदरचे जे घरातले राशन पाण्याचे जे पैसे होते, महिलांनी त्यांच्या गळ्यातला मंगळसूत्र सुद्धा असं प्रचारासाठी पैसा लावला होता. त्या यशपाल ढिंगे बाळासाहेबाला समस्त वंचित समूहाला गद्दार झाला त्याचा निश्चित म्हणून आम्ही या ठिकाणच्या बॅनरला काळं फासलेलं आहे. आणि एवढंच नाही तर नांदेड जिल्ह्यात कुठेही पण त्याचा बॅनर लावो किंवा यशपाल ढिंगे नांदेड लावो त्याच्या तोंडात आम्ही काळं फासतो. त्यांनी गद्दारी काय केली? गद्दारी त्यांनी लोकसभेचं तिकीट ह्या वंचित बहुजन पक्षातर्फे होतं. फक्त आमदारकी मिळवण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी कडे गेलेले आहेत आणि हे तरी आंबेडकर समाजासोबतच समस्त वंचित समाजासमोर त्यांनी गद्दारी केली. असे किती ठिकाणचे बॅनर असतो तुम्ही काळं लावलेलं आहे? आम्ही नांदेड शहरातले आता राज कॉर्नर ते करतो आणि छत्रपती चौकात त्या ठिकाणचं एक बॅनर लावून काळ म्हणतो. पाहता
सम्यक न्यूज लाइव बातमी पाहण्यासाठी यूट्यूब वर सब्सक्राइब करा।